चुलीवरती स्वयंपाक करायची वेळ आलेली आहे. स्मृती इराणी ताई, तुम्ही त्यावेळेस मोठा आवाज करून त्या ठिकाणी आंदोलन करत होते. आज 860 रुपये दर झाला असताना तुम्ही कुठे गप बसलेला आहात हा सवाल मला या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे. केंद्र सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत, हा निषेध खऱ्या अर्थाने तुमच्या विरुद्ध आमचा सर्वांचा आहे. सर्वसामान्यांना आज पेट्रोल घ्यायचं कसं हा प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थाने दादा, बँकेमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला गाडी घेण्यासाठी लोन घ्यावं लागतं, आता इथून पुढच्या काळामध्ये असेच जर दर वाढत राहिले तर आपल्याला पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी सुद्धा आपल्याला व्याजाने पैसे घ्यावे लागतील आणि तिथून पुढे आपल्याला या सर्व गाड्या चालवाव्या लागतील. नाहीतर आपल्याला आता याप्रमाणे खटरा गाडीमधून किंवा सायकलमधून प्रवास या इथून पुढच्या काळामध्ये करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्ताने उद्भवलेली आहे. त्यामुळे मला या आंदोलनाच्या निमित्ताने केंद्र सरकारला एवढीच विनंती करायची आहे का, तुम्ही लवकरात लवकर हे दर कमी करा. जर तुम्ही दर हे कमी केले नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून तुमच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल.